आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली निवडणूक स्वतःच्या खांद्यावर. काकासाहेब पाटील विक्रमी मतांनी विजय होणार, युवा नेते उत्तम पाटील. निपाणी मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे काकासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होणारच असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी मांगूर येथे महानकार्य न्यूज चॅनलशी संवाद साधताना व्यक्त केला. यावेळी मनमोकळी बातचीत करताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने राज्यात सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत ध्येय धोरणे आखून सर्वसामान्य शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आज विविध योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. याशिवाय निपाणी मतदारसंघात काँग्रेस पक्षाने अनेक शाश्वत विकास कामे राबवली आहेत. 12 मे रोजी होणारी विधानसभा निवडणूक ही मतदारसंघातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आणि राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी मांगूर येथे महानकारी न्यूज चॅनलशी संवाद साधताना केलं. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की निपाणी मतदारसंघात काँग्रेस पक्षाची नेते मंडळी सर्व कार्यकर्ते एकजुटीने तन मनाने राबवत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी काकासाहेब पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काकासाहेब पाटील विक्रमी मताधिक्याने विजय होणार असा विश्वास उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी पिरनाळे. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या या ठिकाणी मुलाखतीमध्ये ह्या भागचे युवा नेते माननीय उत्तमदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी निपाणी विधानसभा मतक्षेत्र हे अगदी महाराष्ट्रालगतचं मतक्षेत्र आहे. या मतक्षेत्रावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. येत्या 2 दिवसावरती या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. या अनुषंगानं या ठिकाणी मी उत्तम पाटील साहेबांचं या मुलाखतीमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. पाटील साहेब, आपण काय सांगाल की 2 दिवसावरती फक्त इलेक्शन येऊन ठेपलेले आहेत, एकूणच या ठिकाणी प्रचाराची रणनीती आतापर्यंत कशी काय झालेली आहे, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, फक्त महाराष्ट्राचंच नसून तर पूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलेलं आहे. कारण मोदी साहेब जे भाषणात सांगत आहेत की काँग्रेस मुक्त भारत ते करायचं त्यांनी सांगत आहेत. खऱ्या अर्थानं ज्यावेळी पवार साहेब या ठिकाणी निपाणीला आले होते त्यावेळी त्यांनी लोकांना उद्देशून त्या ठिकाणी बोललेले आहे की हे आमच्या कर्नाटकवासियांचं एक सुवर्ण योग आहे आम्हाला या ठिकाणी, की सगळ्या देशाला दाखवून द्यायची एक संधी आहे आम्हाला की काँग्रेस परत या कर्नाटकपासून येत्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होणार यात काही शंका नाही. आणि आता निवडणुकीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आत्ताच्या क्षणी ह्या क्षणी काँग्रेस आघाडीवर आहे यात काही शंका नाही. कारण मी पूर्ण मतदारसंघाचा दौरा मी केलेला आहे, पार शेड्यूल पासून मानकापूर पर्यंत आणि बोरगाव पासून कोगनोळी पर्यंत या सगळ्या भागात मी आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या सोबत मी त्यांच्या सगळ्या गावात दौरा केलेला असल्यामुळं आज मानकापूरची परिस्थिती मागच्या इलेक्शन मध्ये फार वेगळी होती. आज जर तुम्ही बघितला तर मानकापूरमध्ये शेकडो कार्यकर्ते परवा काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले. तीच परिस्थिती धोनेवाडीमध्ये आहे, कारंजगामध्ये आहे, बोरगावमध्ये आहे अशा. आणि निपाणी शहराचं सांगायचं झालं तर निपाणी शहरामध्ये एक वेगळीच लाट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याचं कारण एवढंच की मागच्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांच्या कारभाराला कंटाळून आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून अनेक शेकडो कार्यकर्ते आज काँग्रेस पक्षामध्ये दाखल होत आहेत. तुम्ही जर बघितलात तर आज तुम्ही एक गाव मला दाखवून द्या की आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते बीजेपीत कोण गेलेत तुम्ही दाखवून द्या. गेले असतील मी नाही म्हणणार नाही, कारण मोजके कार्यकर्ते, कारण शेकडो कार्यकर्ते आज रोज तुम्ही बघत आहात व्हॉट्सअपच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे, सोशल मीडियावर, इकडं पेपरमध्ये रोज बघत आहात. प्रत्येक गावामध्ये अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत. याच्यावरून तुम्हाला कळून येते की काँग्रेसच्या फेवरमध्ये आहे का काँग्रेसच्या अगेन्स्ट वातावरण आहे तुम्हाला याच्यावरून दिसून येते. एकूणच निवडणुकीच्या अगोदरची परिस्थिती होती आणि आत्ताची परिस्थिती होती यामध्ये खूपच बदल झालेला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. खूप म्हणजे फार म्हणजे फार. 2013 जी इलेक्शन आम्ही त्यावेळी सुद्धा सक्रिय होतो,
याच्यामध्ये निवडणुकीमध्ये, त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघितलं तर फार वेगळी परिस्थिती आहे. या वेळेला सुरुवातीपासूनच या ठिकाणी काँग्रेसने प्रचारामध्ये मुसंडी मारलेली आहे, तीच आजपर्यंत आम्ही टिकवून येत आहोत. आणि मी कार्यकर्त्यांना वारंवार सांगत आहे की जे आपल्याकडे काँग्रेस पक्षाचे आता वातावरण जे अनुकूल आहे ते 12 तारखेपर्यंत असंच टिकून जाईल. पण आज विरोधकांच्याकडून म्हटलं जातं की आपले नेते मंडळ या ठिकाणी विरोधी नेत्यांच्यावरती या ठिकाणी खालच्या थराला जाऊन आरोप केले जात आहेत असं ते म्हणत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? खालच्या थराला तुम्ही कुठे, आता मी सगळ्या सभेमध्ये आहेच, कुठल्या सभेमध्ये नाही असं नाही. आपाचवाडीत होतो, शरद पवार साहेबांची सभा झाली, मुख्यमंत्र्यांची सभा झाली, कॉर्नर सभा रोज होत आहेत. मला काय वाटत नाही की खालच्या थरावर जाऊन त्यांना कोणी काय ते भावनात्मक करून लोकांची दिशाभूल करण्याचा मॅडम प्रयत्न करत आहेत. आज तशी काय कोण टीका खालच्या याच्यावर पातळीवर जाऊन कुठे काय केलेली नाही आहे. तुम्ही दाखवून द्या आम्हाला कुठल्या सभेमध्ये आम्ही जर त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जर टीका केलो असेल तर मला नाही वाटत कुठल्या याच्यात केलं. निवडणुकीत आपण जनतेसमोर जात आहात, नेमका आपला अजेंडा काय आहे या ठिकाणी? असा अजेंडा आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलेले आहे की राज्यामध्ये 5 वर्ष या गेल्या गेलेल्या या 5 वर्षामध्ये काँग्रेसचं जे सरकार आहे सिद्धरामय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली, जे कामं 5 वर्षामध्ये सिद्धरामय्या साहेबांनी केलेली आहे तीच कामं आम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहोत. या अगोदर सुद्धा आम्ही मने मने काँग्रेस घरोघरी काँग्रेसचं अभियान या ठिकाणी राबवलेलं होतं. यशस्वीरित्या अभियान आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासूनच अगदी निवडणूक उमेदवार जाहीर होण्यापूर्वीपासून आम्ही आमच्या पक्षाचं कार्य घरोघरी पोहोचवलेलं आहे, आज सुद्धा तेच करत आहोत. आणि याकडे भाजपाकडे आज भाजपकडे जर बघितला तर विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही नाही आहे. आज सिद्धरामय्या साहेबांनी त्यांना अगदी निरुत्तर केलेलं आहे. पण तिने 750 कोटी रुपयाचा विकास काम झालेला ते आवर्जून जनतेसमोर सांगत आहे, त्याबद्दल काय सांगतो? मी या अगोदर सुद्धा सगळ्या सभेमध्ये सांगितलेलं आहे, मांगूरमध्ये सुद्धा परवा सभा झाली त्यामुळे सुद्धा सांगितलेलं आहे की 750 कोटीचं कामं त्यांनी निपाणी विभागामध्ये केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एका व्यासपीठावर यावं आणि आम्ही पण त्या व्यासपीठावर येतो, त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवावं की 753 कोटीची कामं त्यांनी कुठे केलेली आहे. 753 × 53 खेडी आमच्या जे निपाणी विभागामध्ये आहेत जर गेलात तर प्रत्येक गावाला मला वाटतं एन एव्हरेज 13-12 कोटी रुपये एका गावाला यायला पाहिजे. मग 12-13 कोटीची कामं त्यांनी कुठल्या गावामध्ये केलं ते दाखवून द्यावं आम्हाला. निपाणीचं नगरोत्थान त्यांचं आलेख मी बघितलेलं आहे, त्यांनी जे जाहीरनामा काढलेला आहे त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की 753 कोटी कुठले केले त्यांनी. बोरगावचे नगरोत्थानमध्ये 5 कोटी आलेल्याचं सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. निपाणी म्युन्सिपाल्टीला नगरोत्थान याच्यातून 25 कोटी रुपये आलेले आहेत त्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ही निधी त्यांची नव्हं, त्यांचा आमदार निधीतून त्यांनी काय केलं ते त्यांनी सांगावं. कुठं पट्टण पंचायतीला म्युन्सिपाल्टीचा फंडला मीच केलं म्हणून जर सांगत असतील तर ते चुकीचं आहे. आणि आज राजू वडर आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत भोजला, त्यांचं सुद्धा फंड त्यांनी आपल्या ह्याच्यात घेतलेले आहेत. ग्रामपंचायतीला एनआरजी मधून आलेले फंड सुद्धा मीच केलं म्हणतात. मग ग्रामपंचायत सदस्य कशाला निवडून आलेत? जिल्हा परिषदला निवडून आलेले सदस्य काय करायला लागलेत? मग तुम्ही फक्त तुमच्या आमदार निधीचं तेवढंच सांगावं लोकांना. आज लोकांचं जर तुम्ही दिशाभूल करत असाल तर लोक सुद्धा येतात सोशल मीडिया पेपर याच्या माध्यमातून आणि सगळ्याची माहिती सगळ्या लोकांना असल्यामुळं आज त्याला कोण बळी पडणार नाहीये. या भागात सध्या प्रकाशनाने मोठा जोर धरलेला आहे, सुरुवातीपासूनच प्रकाशन आक्रमक झालेलं आहे, त्यांचा इफेक्ट त्याला होणार का? आणि जे मागच्या वेळेला 9:30 लीड विरोधकांना होतं ते कमी होणार का यावेळेला? 13 खेड्यातून जे लीड मागच्या वेळेला 2013 जे भाजपला मिळालं होतं ते यावेळी मिळणार नाही यात शंका नाही. कारण आदरणीय खासदार प्रकाश हुकीर या मागचा दौरा एक आता केलेला आहे, त्यामुळं प्रकाशांना हुकीरांना मानणारा एक गट कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि ते सगळे मनापासून या ठिकाणी काम करत आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक सुभाष जोशींचा जो गट आहे तो सुद्धा आमच्या पाठीशी असल्यामुळं जो मागच्या वेळी लीड या ठिकाणी 13 खेड्यातून मिळाला होता तो या ठिकाणी मिळणार नाही. यावेळी 13 खेड्यात उलट आम्ही वाढून जाणार असं मला आत्मविश्वास आहे. ज्याला उमेदवारीची घोषणा होणार होती तुमचं सुद्धा नाव अगदी शर्तीत मध्ये होतं, पण काही कारणामुळे या ठिकाणी जुनं आणि अनुभव म्हणून या ठिकाणी काकासाहेब पाटलांना उमेदवारी मिळाली, त्याबद्दल तुम्ही नाराज होता का? सुरुवातीला ज्यावेळी तुमच्या चॅनलचे संपादक माझं ज्यावेळी मुलाखत घेतले त्यावेळी सुद्धा मी तेच सांगितलेलं आहे आणि आजही तेच सांगतो. मीही एक इच्छुक होतो यात काही संशय नाही.
तरी सुद्धा मी पहिला प्रथम आवर्जून सांगू इच्छितो की मी पहिला काकासाहेब पाटलांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि आजही करत आहे. आमची कुठली स्पर्धा नव्हती, आमचं ठरलेलं होतं. साहेबांनीच मला अर्ज द्या म्हणून सांगितल्यावरती मी अर्ज दिला होतो. एकूण आमच्या पक्षाला 5 अर्ज या ठिकाणी गेलेले होते. आमच्या पक्षाची परंपरा आहे की एका मतदारसंघातून 4 ते 5 अर्ज जावे लागतात. त्या परंपरेनुसार साहेबांच्या आदेशानुसार मी त्या ठिकाणी अर्ज दिला होता. मग पंकज पाटील होते, विलास गाडीवडर होते, चिंगळे सर होते. योगायोगानं आमची माझं नाव वर गेल्यामुळं त्यात काय स्पर्धा वगैरे काही नाही. सगळं या ठिकाणी आम्ही विचार विनिमय करून एकत्रितपणे हा निर्णय घेतलेला होता. त्यामुळं माझ्या मनात काय ते येणं राग असणं आणि अथवा नाराजी असणं हे अशक्य आहे. मागच्या वेळेला जे नितीन मंडळांच्या मध्ये जे हे होत एकत्रपणा नव्हता, तो ह्यावेळेला एकत्रपणा जाणवतो तुम्हाला, एकजूट झाल्या? यावेळी परवाच सुशील कुमार शिंदे ज्यावेळी निपाणीला आले होते त्या सभेमध्ये पृथ्वीराज बाबा पाटील जे या ठिकाणी निरीक्षक म्हणून आहेत त्यांनी आपल्या भाषात सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे की ही इलेक्शन काकासाहेब पाटलांची नसून ही इलेक्शन वैयक्तिक सगळे कार्यकर्त्यांनी आता हातात घेतलेली इलेक्शन. हे आता निवडणूक काकासाहेब पाटलांच्या हातात राहिलेली नाहीये. हे सगळे कार्यकर्ते जेवढे सक्षम आणि एवढे उत्साहीपणाने राबत आहे की ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची झालेली आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेते तर आहेतच, परत सगळ्या गावागावांमध्ये सरांचे कार्यकर्ते असून देत, काँग्रेस पक्षाचे असून देत, मग वीरकुमारना मानणारा गट असून दे, रावसाहेब पाटलांना मानणारा गट असून दे, अथवा गोपाळदादा असून देत, या सगळ्या नेत्यांचे कार्यकर्ते एकत्रितपणे या ठिकाणी सगळ्या गावागावांमध्ये तळागाळापर्यंत जाऊन काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. कुठल्याही कशालाही आमिषाला अथवा कुठल्याही याला न बळी पडता ही इलेक्शन नक्की सक्षमपणे आमचे कार्यकर्ते अगदी यशस्वी रीतीने पार पडतील असं मला खात्री आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीत आपण जनतेला मतदारांना काय आवाहन करणार या निवडणुकीच्या? या निवडणुकीमध्ये मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की हा जो निर्णय, हा जो निवडणूक आहे कर्नाटकातला, हा एक अभूतपूर्व निवडणूक आहे. ह्याचा संदेश संपूर्ण देशाला जाणार आहे. या राज्यावरती अनेक राज्यांचं भवितव्य अवलंबून असल्यामुळं ही निवडणूक मध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार हे 100% येणार आहे, काही संशय नाही. कारण आज जर तुम्ही भाजपकडे बघितलं तर कुठल्या याच्यावर मुद्द्यावरती बोलत आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. विकास हे मुद्दा त्यांनी सोडूनच दिलेला आहे, कारण त्याला बोलायला जागाच राहिली नाही. अशा पद्धतीचा कारभार विना कलंकित, विना भ्रष्टाचारी, न कुठलाही घोटाळा आणि अगदी यशस्वीरीती एकच मुख्यमंत्री 5 वर्ष आमच्या काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी हे केलेलं असल्यामुळं त्यावेळी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाहीये. त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. येत्या या 5 वर्षांमध्ये मी लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारचं सरकार परत एकदा काँग्रेस पक्षाचं सरकार असून द्या, तो सिद्धरामय्यांचं सरकार या ठिकाणी येणार आणि यामुळं या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलात तर अल्पसंख्याक, तर हिंदूळ व दलित या सगळ्या समाजाला बरोबरीने घेऊन जाण्याचं काम सिद्धरामय्यांनी केलेलं आहे. विशेष करून सगळ्या तळागाळातल्या पासून वरच्यांपर्यंत, मग ते कार्मिक असून देत, व्यावसायिक असून देत, मोठे व्यावसायिक असून देत, शेतकरी असून देत, कामगार वर्ग असून दे, कुणालाही त्यांनी या ठिकाणी सोडलेले आहेत. मग विशेष करून सरकारी नोकर असून देत, त्यांचाही त्यांनी या ठिकाणी विचार केला आहे. कुणालाही या 5 वर्षांमध्ये त्यांनी अन्याय असो अथवा हे केलेलं नाही. भेदभाव न करता सगळ्यांना सामावून घेऊन हे सरकार त्यांनी चालवलं असल्यामुळं येत्या काळामध्ये 5 वर्ष येणार, भविष्यामध्ये 5 वर्ष आणि काँग्रेसच्या हातीच ही सरकार येईल असं मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद माननीय युवा नेते उत्तम पाटील साहेब यांनी आज आमच्या महान कार्यक्रमाच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सहभागी झालात. आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची आपण या ठिकाणी समर्पक उत्तर दिलात. महान कार्य न्यूजच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा या चर्चा घडतील, पुन्हा आपण यामध्ये सहभागी व्हावं एवढं सांगतो आणि आजची ही मुलाखत या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो.